आता पुन्हा तो ट्रेंड आलाय मोती पुन्हा सगळे घालायला लागलेत सो मी पण छान मोत्याचे दागिने घातलेत मस्त छान खोपा केलाय yes. लग्नासाठी लग्नात ना गाणी वगैरे गातात पण आम्ही इथे लोककला सादर करणार आहोत आणि गौतमीला स्वतःला पारंपारिक सगळ्या गोष्टी खूप आवडतात त्यामुळे लग्न सुद्धा तिची इच्छा होती की पारंपरिक पद्धतीने व्हावं जे सुखद आहेत माझ्यासाठी ते मग कळतं की नाही हे मध्ये नाहीच आहे हे मी कुठल्या तरी मध्ये होतो आणि बाकी माझ्यासाठी तर ऑलमोस्ट सगळे आहेत नमस्कार मी नितीन लेट्स मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय अंतरपाठ मालिकेतील केळवण तर आपण सगळ्यांनी बघितलं केळवणाच्या दिवशी मस्त अमर पुरीचा पण आपण बेत सगळ्यांनी घेतला आहे त्याच्यामधली कोथिंबीर वडी असू द्या सोलकडी असू द्या मस्तपैकी खूप चांगल्या पद्धतीने केळवण झालंच होतं पण आता हा सगळा टास्क किंवा हा सगळा सोहळा ज्या कार्यक्रमासाठी महत्त्वपूर्ण आहे तो कार्यक्रम म्हणजे लग्न सोहळा आणि लग्न सोहळ्याची सुरुवात झाली आहे आणि त्याच निमित्ताने दोन गोड अभिनेते आणि अभिनेत्री म्हणजे मित्र बोलून की क्षितिज आणि गौतमी खरंच खूप सुंदर सजलेले आहेत म्हणजे टचवूड की त्या दोघांचं सा म्हणजे साडीचा कलर आणि क्षित क्षितिजच्या फेट्याचा कलर त्याच्यानंतर आपण ह्याला काय बोलू शोधायला शाल शेरवानी शालचा कलर सुद्धा तसाच आहे बरं तर त्यांच्यासोबतच आपण गप्पा मारूया की किती धमाल येते आणि किती वेळ लागला एवढा सगळा गेटअप घ्यायला मला रश्मीपासून सुरुवात करायला आवडेल नॉस्टॅल्जिक वाटतंय का की अरे यार हेच पाहिजे होतं कोरोनाचा हो नक्कीच मला खूप छान वाटतंय काय सांगशील एकंदरीत खरंच खूप आपला पारंपरिक साधा सिंपल असा आपण बोलू शकतो तसा लूक आहे काय सांगशील मी छान हिरव्या रंगाची नववारी नेसली आहे पैठणी ही आणि मोत्याचे दागिने जे पारंपरिक मला वाटतं सोन्याचे आपण नॉर्मली लग्नात सोन्याचे दागिने वापरले जातात पण आता पुन्हा तो ट्रेंड आलाय मोती पुन्हा सगळे घालायला लागलेत सो मी पण छान मोत्याचे दागिने घातलेत मस्त छान खोपा केलाय छान मी तयार झाली लग्नासाठी बरं तर मला अशोक तुला विचारायला आवडेल की पहिल्यांदा जेव्हा रश्मीला या अवतारात बघितलं कॉम्प्लिमेंट वगैरे आली रश्मी की अजूनपर्यंत ते कॉम्प्लिमेंट आलेले नाही आहे खरं खरं सांग आता जे काय खरं खरं सांग जे मी नेहमी जेव्हा कधी तिला बघतो मी तिला हाच प्रश्न करतो इतकं सुंदर कोणी असतं का कसं असू शकतं पण तिला असं वाटतं की मी शाळा घेतो पण नाही हे मी तिला खरंच कॉम्प्लिमेंट देत असतो खरच खूप छान दिसते थँक्यू आता मला पटलं आहे तो रोज मला दिवसात ना चार पाच वेळा म्हणतो पण मी तिला विचारते उगाच खोटं बोलू नको सगळं पण आता सगळ्यांसमोर सांगितलंय म्हणजे खरं असावं बरं तर आपल्याला माहितीये की मालिकेची सुरुवात जशी झाली आपण अंतरपाठ आपला ह्याच विधीपासून झाली आपला लग्न सोहळा सुरू पण त्या लग्न सोहळ्याच्या मध्ये एक धक्का सुद्धा मिळणार आहे तर आ, हा सगळा सोळा किती एन्जॉय करता की बाबा धक्का तर मिळेलच पण बाबा आम्हाला हा सोहळा एन्जॉय करता अशोक काय सांगेल मी तर सुरुवातीपासूनच तयार की हा धक्का कधी देऊ कधी देऊ आणि त्यासाठी माझे सगळे प्रयत्न आहेत आणि तो धक्का देतो सुद्धा मी पण ऍक्च्युली नंतर तो धक्का मलाच मिळालेला असतो कारण मी कुठल्या तरी ट्रान्स मध्ये जाऊन ते सगळं केलेलं असतं बाकी तो सगळा सस्पेन्सच आहे तो तुम्हाला कळेलच रश्मी तुला विचारायला आवडेल की किती गडबड गोंधळ आपण बघतो की सेट खरंच खूप सुंदर सजला आहे आणि मित्र बोल की पारंपरिक पद्धतीने आपण लग्न करतो तसा पारंपरिक पद्धतीने तुमचा विवाह पार पडणार आहे त्यामध्ये आम्हाला असं सुद्धा कळालं की संगीत सुद्धा एकदम शास्त्रीय संगीत वगैरे ज्या लोककला वगैरे आहेत त्याचा वापर असणार आहे काय सांगशील किती येणार आहे प्रेक्षकांना नॉर्मली लग्नात ना गाणी वगैरे गातात पण आम्ही इथे लोककला सादर करणार आहोत आणि गौतमीला स्वतःला पारंपरिक सगळ्या गोष्टी खूप आवडतात त्यामुळे लग्नसुद्धा तिची इच्छा होती की पारंपरिक पद्धतीने व्हावं तसंच आमचं सगळं डेकोरेशन तुम्ही बघत असाल मस्त छान झेंडूच्या फुलांनी येल्लो ऑरेंज कलरच्या फुलांनी छान सगळं सजवलं आहे आणि एक पारंपारिक पद्धतीने हा लग्न सोहळा पार पडणार आहे मला अशोक तुला विचारायला आवडेल की एवढी सगळं आमच्या माहेच नॉस्टेलची वाटतं का तुला तरी की अरे हे कुठेतरी मी मिस केलं का वर क्या बात आहे हो? तेव्हाचे दिवस आठवणी झाले काय सांगशील वाटतं कुठेतरी पण एक खंत आहे की मी कोर्ट मॅरेज करून ठेवलेलं आहे सो आता ती बघत असेल हे तर ती डेफिनेटली मला शिवाय घालणार की तुझी हाऊस सगळी पूर्ण झाली पण ठीक आहे कधीतरी आपण सुद्धा करूया असा काहीतरी प्रयत्न सो आत्तासाठी आय एम सॉरी नेहा बरं तर रश्मी खरंच खूप सुंदर असा अंतरपाठ सजला आहे मंडप सुद्धा सजला आहे बरं रुखवत सुद्धा बघितलं काय आहे स्पेशल आपण आपण सध्या तरी लांब आहोत काय 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 सांगशील स्पेशल छान सप्तपदींचे अर्थ लिहिले आहेत सगळ्यात महत्वाचं एक मला ना गौतमीला लहानपणी ना पक्ष्यांचं घरटं खूप आवडायचं तिच्या घराबाहेर अशी दोन तीन घरटी होती तर ते लक्षात ठेवून इथे एक छान छोटंसं घरटं आहे माझ्या रुखवतामध्ये एक घर तयार केलंय आपण आईस्क्रीमचे साड्या ज्या असतात ना त्याने एक छान घट्ट तयार केलंय बैलगाडी आहे खाण्याचे पदार्थ काजूकतली लाडू शंकरपाळ्या असं सगळं छान ते डेकोरेट केलंय आणि सगळ्यात महत्वाचं जो सौभाग्य अलंकार असतो ते एक मंगळसूत्र तिथे ठेवलंय बांगड्या ठेवल्यात हिरव्या चुडा हिरवा चुडा जो असतो ते सगळं छान डेकोरेट केलंय मला वाटतं तुम्ही नक्की बघा जाताना ते हो बरं तर मालिका खरंच आता मित्र बोलून की अशा पद्धतीने सुरू आहे जिथून आपल्या मालिकेला प्रारंभ होता आपण असं बोलू शकतो केळवण वगैरे तर झालंच आहे जा, पण आजच्या कार्यक्रमापासून आपल्या खऱ्या मालिकेला प्रारंभ सुरू होणार आहे काय सांगलं प्रेक्षकांना पुढे किती सुखद आणि दुःखद धक्के बघायला आणि अनुभवायला मिळणार आहेत खूप छान छान गोष्टी घडणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं गौतमी ज्या क्षणाची वाट बघत होती तो क्षण आज आला आहे आणि आता तिचं लग्न होणार आहे पण लग्नानंतर काही गोष्टी घडणार आहेत तिच्या आयुष्यात पण मला वाटतं कुठलीही मुलगी तिच्यात ना देव एक शक्ती देतो कितीही मोठं संकट आलं तरी त्याला सामोरं जाण्याची ताकद देव देतो आणि तसंच गौतमीसुद्धा संकटांना सामोरी जाणार आहे आणि तिचा संसार छान फुलवणार आहे एवढं नक्कीच आहे फुलवणार आहे एवढं नक्कीच मला अशोक तुला विचारायला आवडेल की जसं तू बोललास की काही गोष्टी आम्ही सिक्रेटिव्ह ठेवतोय हो ज्या आम्हाला खरंच सिक्रेटिव्ह राहायलाच आवडतील पण त्याच्या व्यतिरिक्त या लग्न सोहळ्यामध्ये किती नवीन नवीन आणि किती आ, सुखद धक्के प्रेक्षकांना बघायला मिळणार धक्के बरेच आहेत तसं सुखदही आहेत दुखदही आहेत दुखद आहे। पण जे सुखद आहेत माझ्यासाठी ते मग कळतं की यार नाही हे ऍक्च्युअल मध्ये नाहीच आहे हे मी कुठल्या तरी ट्रान्स मध्ये होतो आणि बाकी माझ्यासाठी तर ऑलमोस्ट सगळे दुखद धक्के आहेत पण मजा येणार आहे तुम्हाला पाहण्यासाठी हे सगळे धक्के पाहण्यासाठी तुर्तास कारण का खूप गोड भयंकर गरम होतं पाऊस पडलाय तरी ज्याला गरम होतं सगळ्यात मला आणि वाईट काय वाटतं कारण का हे दोघं याच कॉस्ट्युम मध्ये दिवसभर असणार आहेत मग दिवस, दिवस आम्ही याच पहिल्या दिवशी लिटरली तयार झालो होतो इतकं छान वाटत होतो मी किती वेळ स्वतःलाच बघत होते पण आज ती सगळी एक्साइटमेंट कमी झाली आमची तो सगळा हा हा जो अवतार आहे तो दिवसभरासाठी चांगला वाटतो नंतर नंतर असं की सोडा रे आता रात्री रात आम्ही हे सगळं घेऊन तो काल तर संध्याकाळी मुंडाळ्यांमुळे माझं थोडं डोकं दुखायला लागलं मी पाच मिनटं त्या काढून ठेवल्या पुन्हा लावल्या तर ती पहिल्या दिवशी खूप छान एक्साइटमेंट असते जी थोडी थोडी हळूहळू कमी होते पण तुम्ही जेव्हा लग्न बघाल तेव्हा तुम्हाला खूप मज्जा येणार आहे तुर्तास मी एकदा थांबतोय कारण का आपल्याला पुढच्या विधी सुद्धा करायचं आहे अंतरपाठ आपल्याला धरायचं आहे सगळ्यात महत्वाचा तुर्तास धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल आणि यस आय होप या लग्न सोहळ्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आम्हाला बघायला मिळतील तोपर्यंत तुम्हाला सुद्धा ऑल व्हेरी बेस्ट yes. थँक्यू सो मच